अस्मिक रॉयल समर्थ नगर अटीतटी सामना उत्कृष्ट गोलंदाजी दोन धावांसाठी तडवलेला चेंडू डीच्या स्वरूपात पहिले चेंडू दोन धावा फलंदाजी करते करण गोलंदाज अबू उर्फ अभिजीत अबू यांचा पुढचा चेंडू करण यांना उत्कृष्ट सकोलाल चेंडू करण यांना काही समजण्याच्या अगोदर निर्धाव चेंडू दोन चेंडू धाव संख्या दोन पंचांचा इशारा स्वर घोषित केलेला चेंडू नोच्या स्वरूपात एक धाव संख्या एकने वाढती धाव संख्या तीन उत्कृष्ट टॅपच्या स्वरूपात मारलेला चेंडू सीमारेषेवर अतिशय प्रयत्न केल्यानंतर अडू शकले नाही सीमारेषेबाहेर चार धावांसाठी धावसंख्या वाढती धावसंख्या ते सात पुन्हा एकदा अब्बू तयार पुन्हा एकदा स्वर घोषित केलेला चेंडू वाच्या स्वरूपात धावसंख्या एकने वाढती धावसंख्या ते आठ अस्मिक रॉयल संघाची पहिल्या षटकात धावसंख्या ती आठ पुन्हा एकदा उत्कृष्ट तटावर चेंडू तेवढं चांगलं सीमा शेवर क्षेत्ररक्षण धावसंख्या स्थिर धावसंख्या आठ चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आठ अबू यांचा निर्धाव चेंडू करण्या का समज म्हणजे अगोदर सकोलला पूर्णपणे चेंडू आठ शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील पुन्हा अबू यांचा सीमारेषेवर गच्छा क्षेत्ररक्षण अभियान टॅपच्या स्वरूपात मारला चेंडू चारच्या स्वरूपात धावसंख्या झाली बारा एक षटकानंतर धावसंख्या येते बारा अस्मिक रॉयल संघाची एक षटकानंतर धावसंख्या येते बारा पुढील गोलंदाजीसाठी येते ते परशुराम गोलंदाजी आले ते परशुराम मारा करण्यात एनो आहे उर्फ मच्छी परशुरामनी उत्कृष्ट टाकला चेंडू चपळ धाव मानावी लागली एसटीच्या बाजूला चेंडू होता पण तेवढी चांगली चप्पळ धाव धावसंख्या एकने वाढती धावसंख्या तेरा दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू झाले धावसंख्या तेरा पुन्हा घोष सोर के वाच्या स्वरूपात टाकलेला चेंडू धावसंख्या एकने वाढती पुन्हा आपटलेला चेंडू चारच्या स्वरूपात धावसंख्या अठरा दोन चेंडू अठरा धावा
कान मंत्र उत्कृष्ट गोलंदाजी मानव लगे चार खाल्ल्यानंतर एक धाव समाधान मानव लगे कर्णनांना धाव संख्या एक ने वाढती धाव संख्या गेली 19 परशु यांचा पुढचा चेंडू सोर घोषित टाकलेला चेंडू नोच्या स्वरूपात धाव संख्या 1+1 म्हणजे 2 ने वाढती धाव संख्या गेली 21 पंच एनॉय उर्फ मच्छी धावचित बात नवीन पदार्थ पप्पू घनश्याम उर्फ पप्पू उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल भाईयांचा अंधाधुंदी मध्ये पकडलेली कॅच झेल डोळे बंद करून पकडलेला झेल भाईच्या हातामध्ये हात तेवढे मजबूत त्यांनी जागा भरून काढण्यासाठी ते सुयोग पप्पू झेल बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुयोग परशु यांनी दुसरी विकेट घेतलेली आहे पुरुषांचा पुढचा चेंडू चारच्या स्वरूपात धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या गेली 25 दोन षटकांचा धावसंख्या गेली 25 दोन षटकांत धावसंख्या 25 तिसरे षटक घेऊन आले ते नोच्या स्वरूपात टाकलेला चेंडू पण एक धावेळ समाधान घ्यावं लागेल गणेश नवीन गोलंदाज झाले ते गणेश उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल चेंडू टाकल्यानंतर स्वतःच्या पट्ट्यामध्ये चेंडू अडवणं भरपूर महागात असतं गणेशांनी तेच करून दाखवलं आपल्या चेंडूवरचा पुन्हा दोषकृष टाकलेला चेंडू पण तेवढंच चांगलं फलंदाजीवर नजर बसलेली कर्णेंची सीमारेषेबाहेर चार धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढती धावसंख्या 27 सॉरी 31 पुन्हा एकदा गणेशांनी टाकलेला 16 चेंडू धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या आली ती 1+1 दोन धावांची भर धावसंख्या आली ती 36 पंच एक आहे एक आहे एक आहे वन प्लस वन धावसंख्या 2 ने वाढती धावसंख्या 36 आणि उत्कृष्ट टाकलेला चेंडू
डीच्या स्वरूपात एक धाव, समस्व दोन धावा, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या 39. धाव केलं 40, तीन चेंडू 40 धावा, 44, चार धावांमध्ये भर, धावसंख्या 44. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक बाकी आहे. टॅपच्या सोबत मारला चेंडू, दोन ने धावसंख्या वाढती, धावसंख्या 46. भाई आपलं वैयक्तिक चौथं व संघासाठी चौथं षटक घेऊन येत भाई मारा करण्यात सुयोग. धावसंख्या 46. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात आपटलेला चेंडू, धावसंख्या 4 ने वाढती, धावसंख्या 50. प्रथमच मला वाटते सकाळपासून ज्या सामने खेळवले गेले त्याच्यामध्ये हा आकडा कोणत्याही संघाने बनवला नव्हता, पण तो आता हा आकडा 50 पार करेल. 50 झाले आहेत, पण 50 पार. तीन षटक, एक चेंडू, 19 चेंडू नंतर धावसंख्या 50. अस्मिक रॉयल संघाची धावसंख्या 50. सामना चालू करा. व्हाईटच्या स्वरूपात टाकला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी मार्फत, यष्टीची बाद सुयोग. दोन चेंडू, धावसंख्या 50, चौथ षटक चालू. सुयोगाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज 51, धावसंख्येत भर. धावसंख्या 52, तीन चेंडूच्या षटकानं, तीन चेंडू भाई. करण समीकरण, टॅप मारला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सोनू यांच्यातर्फे. करण यष्टीजित बाद. चौथ्या षटकातील शेवटचे चेंडू,
फलंदाज नाव रोहन, चार षटकांचा धाव संख्या आली. अस्मिक रॉयल संघाची 53 विजयासाठी समर्थनगर संघाला 54 धावांची आवश्यकता आहे. यापुढे होणारा सामना, चालू सामन्यानंतर होणारा सामना, ओम सीसी संघाचा कर्णधार विजयासाठी समर्थनगर संघाला 54 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचं नाव आनंद, आनंद फलंदाज गणेश, आनंदाचा पहिला चेंडू गणेशसाठी, उत्कृष्ट तडवेल चेंडू सीमारेषा बाहेर, चार धावा, धाव संख्या 4 ने वाढती, धाव संख्या 4 पहिल्या चेंडूवर. कर्ण यांनी चौकार मारला होता, तसंच गणेशांनी सुद्धा चौकार मारून सुरुवात केली आहे आपल्या हा सामना अतिशय रंगतदार होणार आहे. 54 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू 4 मारल्यानंतर आनंद पुन्हा सज्ज, गणेश पुन्हा सज्ज, आणि यांचा पुढचा चेंडू मारा कधी गणेश, स्वरघोषित टाकला चेंडू वाटच्या स्वरूपात, एक ने धावसंख्या वाढती, धावसंख्या ती 5. गणेश, आनंद, आनंद यांचा पुढचा चेंडू पुन्हा स्वर घोषित केलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात, धावसंख्या पुन्हा 1 ने वाढती, धावसंख्या ती 6. एक चेंडू 6 धावा. यांचा पुढचा चेंडू मारा करतील गणेश, आनंद
पुन्हा एकदा सोळच्या स्वरूपात टाकला चेंडू नऊच्या स्वरूपात वन प्लस वन मग दोन्ही धावसंख्या वाढती धावसंख्या आली ती आठ ओराम क्रिकेट संघामध्ये सुद्धा षटकार मिळतो पण एक चेंडू नंतर अठ्ठा मिळालाय पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू स्वर घोषित केलेला व्हाईट तिसरा चेंडू स्वर घोषित केलेला व्हाईट आणि चौथा चेंडू नोच्या स्वरूपात स्वर घोषित केलेला वन प्लस वन म्हणजे धावसंख्या ती आठ पहिला षटक पहिला चेंडू धावसंख्या आठ पाच चेंडू शिल्लक आनंद गणेश गणेश आनंद पुढचा चेंडू पुन्हा एकदा टळवले चेंडू चारच्या स्वरूपात धावसंख्या चारने वाढती धावून गेली ती बारा चोपन्न धावाचा पाठलाग करतावेळी दोन चेंडूवर बारा धावा म्हणजे ओराम क्रिकेट संघामध्ये म्हणावं लागेल तर दोन षटकार बारा धावा गणेश आनंद आनंद गणेश आणि त्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टरवलेला चेंडू परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आनंद यांच्याकडून निर्धाव चेंडू व्हावा लागेल उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि त्यांच्या मार्फतच पुन्हा एकदा स्वर घोषित टाकलेला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात एक धावसंख्या एकने वाढती धावसंख्या तेरा तीन चेंडू तेरा धावा विजयाचं लक्ष आहे ते चोपन्न धावा आनंद उत्कृष्ट तडवळ चेंडू पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावची बाद उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं गोलंदाजी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल फलंदाज चार चेंडू तेरा धावा पहिले षटक चालू दोन चेंडू नंतर धावसंख्या होती ती बारा एक निर्धाव एक स्वर घोषित टाकला चेंडू धावसंख्या होती तेरा चार चेंडू तेरा धावा अबू भाई आनंद टाकलं चेंडू पुन्हा एकदा स्वर घोषित केलेला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या एकने वाढती धावसंख्या ती चौदा लक्ष आहे ते चोपन्न धावांच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुयोगांच्या मार्फत सीमारेषेवर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या चौदा आनंद वैयक्तिक पहिले षटक संघासाठी एक षटकांत धावसंख्या आली ती पंधरा विजयाचं लक्ष असेल तर चोपन्न धावा तीन षटकामध्ये सरासरी 13-14 धावांची आवश्यकता असेल आणि यांची जागा भरून काढण्यासाठी ते पप्पू घनश्याम मारा करणार आहेत ते अब्बू एक षटक 15 धावा
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सीमारेषेवर. घनश्यामचा पुढचा चेंडू मारा करतील अब्बू. निर्धाव चेंडू मारावा लागेल अब्बू यांना पूर्णपणे चकवण्यामध्ये यशस्वी झालेले पप्पू. धावचित बाद भाई पुढचा चेंडू पप्पू यांचा वन प्लस वन नोच्या सोबत टाकला चेंडू पप्पू यांनी. वन प्लस वन दोन धावांची भर 17. चौकार धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 20. अब्बू यांचा उत्कृष्ट 21. धावसंख्या 4 ने वाढती घनाघाती फटकार चौकाच्या स्वरूपात अब्बू यांच्या फलदाजीतून निघालेला. पप्पू यांचा पुढचा चेंडू मारा करतील अब्बू आणि पुन्हा तेवढंच ताकदीने मारला चेंडू परंतु आणि पुन्हा एकदा फलंदाज धावचित बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक अक्षय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट तडवळ चेंडू अक्षय. धावचित बाद दोन षटक धावसंख्या झाली 21. दुसऱ्या षटकात फक्त 6 धाव आल्यात. पहिल्या षटकामध्ये होते 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आता विजयाचा साठी लक्ष आहे तो 54 धावांचं. समर्थनगर संघाला बारा चेंडू 33 धावांची आवश्यकता. समर्थनगर संघाला विजयासाठी. आणि त्यात गोलंदाज गोलंदाज नाव प्रणय वैयक्तिक व आपल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आले आहेत. प्रणयचा पहिला चेंडू फलंदाज अब्बू उत्कट तडवळ चेंडू निर्धाव चेंडू मारावा लागेल. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 21. पुन्हा एकदा प्रणय उत्कट तडवळ चेंडू 4 स्वरूपात धावसंख्या 4 ने वाढती धावसंख्या 25. तिसऱ्या षटकातील दोन चेंडू धावसंख्या 25 4 ने धावसंख्या वाढती
धावपळ खालत प्रणयांचा पुढचा चेंडू पंच वाच्या सोबत स्वर घोषित केलेला चेंडू धावसंख्या एकने वाढती प्रणय अब्बू पुन्हा एकदा आपटलेला चेंडू पण तेवढं चांगलं शतरक्षण सीमारेषेवर तेवढं चांगलं यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळाले चेंडू झाले तीन धावसंख्या 26 प्रणयांचा पुढचा चेंडू मारा करतील त्या अब्बू स्वर घोषित केलेला चेंडू नोच्या स्वरूपात धावसंख्या एकने वाढती धावसंख्या झाली 27 तीन चेंडू 27 धावा स्वर घोषित केलेला चेंडू पंचर मार्फत 1+1 धावसंख्या 2 ने वाढती धावसंख्या झाली 29 चेंडू 3 चेंडू 29 धावा विजयासाठी लक्ष आहे ते 54 धावांचं पुन्हा अबू पूर्ण मैदान नाचवत गाजवत वाईटच्या स्वरूपात चेंडू पुन्हा एकदा स्वर्गशी टाकला चेंडू वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुन्हा एकदा एक ने वाढती धावसंख्या आहे ती 30 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता विजयासाठी समर्थनगर मित्रमंडळाला नऊ चेंडू 24 धावा पुन्हा एकदा टाकला चेंडू आणि तेवढं चांगलं मारलेला दोनच्या स्वरूपात अब्बू उत्कृष्ट तडवलेला चेंडू दोनच्या स्वरूपात धावसंख्या 2 ने वाढती धावसंख्या 32 विजयाचं लक्ष आहे ते 54 8 चेंडू 22 धावा 8 चेंडू 22 धावा कोण विजयी बनणार पुन्हा एकदा उत्कृष्ट तडवलेला चेंडू चारच्या स्वरूपात धावसंख्या 4 ने वाढती तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र 7 चेंडू 18 धावा सात चेंडू 18 धावा अब्बू प्रणय प्रणय अब्बू त्यांच्या मधोमध आहेत ते भाई धीरज मात्रे कोण विजय होणार सर्वांचं लक्ष अटीतटीच्या लढतीत 7 चेंडू 18 धावा प्रणय आणि इष्टजित बाद अब्बू आपल्या पाय अडकून त्यांचं खचिकरण होऊन यष्टीजित बाद 6 चेंडू 17 धावा धावसंख्या झाली ती 37 3 षटकांत धावसंख्या झाली ती 37 कैलासवासी दर्शन बालगुडे यांच्या स्मरणार्थ मैत्री चषक 2022 आयोजक अविनाश
रवींद्र गांगुर्डे भारतीय कामगार संघटनेचे मुरु उपाध्यक्ष आपण घरी सुद्धा ही मॅच पाहू शकता ट्रिपल एस लाइव माध्यमातून यूट्यूब द्वारे दोन चेंडू दोन धावल्यात घनश्याम यांच्या चार चेंडू पंधरा धावा फुसका मारला चेंडू धावचित बाद तीन चेंडू विजयासाठी पंधरा धावा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल घनश्याम यांची कारण त्यांनी पहिल्या षटकात सुद्धा सहा चेंडू फक्त सहा धावा दिल्या होत्या पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न पण हे आत्महत्या सीमारेषे बाहेर मारला चेंडू उंचावरून विजय संघाचे व हरलेल्या संघाचे दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन 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 यापुढे होणारा सामना ओम सी सी वर्सेस अस्मिक रॉयल हा पहिला क्वालिफाय सामना असेल ओम सी सी वर्सेस अस्मिक रॉयल हा पहिला क्वालिफाय सामना असेल त्यापुढे होणारा सामना